संत तुकारामांनी म्हटलंय वृक्षवल्ली आमा सोय रे वनचरे, म्हटलंय की नाही? वृक्ष आपले मित्र आहेत आणि याची जाणीव प्रत्येकामध्ये निर्माण व्हावी यासाठी नवापूरच्या सामाजिक वनीकरण विभागाचे विविध अधिकारी कर्मचारी आपल्याकडे उपस्थित आहेत. सर्वप्रथम त्यांचं जोरदार टाळ्या वाजून आपण स्वागत करायचंय. आजची तारीख आहे 21 मार्च आणि कालचा जो 20 मार्चचा दिवस होता हा जागतिक चिमणी दिवस होता. चिमणी माहिती ना, चिमणी हा जागतिक चिमणी दिवस होता. यामध्ये पण सामाजिक वनीकरणाचं महत्वाचं काम आहे आणि आजचा 21 मार्च हा दिवस जागतिक वन दिवस आहे. वन म्हणजे काय? वन म्हणजे काय? जंगल. व्हेरी गुड, मोठ्याने सांगा. वन म्हणजे, वन म्हणजे जंगल. इंग्रजीत काय म्हणतात त्याला? फॉरेस्ट. व्हेरी गुड, हुशार मुलं. आणि ह्या वनाचं रक्षण झालं पाहिजे, जंगल तोड थांबली पाहिजे, ही जाणीव प्रत्येकात निर्माण व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. अनमधुर फळे पूर्वी तीरे जीवन तुझा जगवाया, तव कुराळ झाडावरती नाही तुझवर पडते आहे, तव कुराळ झाडावरती नाही तुझवर पडते आहे, ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे. गीत ऐकलं त्यामध्ये काय होतं की झाडावर कुऱ्हाड लावताय, ती झाडावर नाहीये, ती तुमच्यावर लावताय, असं त्या वाक्यात म्हटलंय. झाडावरती कुऱ्हाड म्हणजे आपल्यावरती कुऱ्हाड, याचा अर्थ काय होतो की जर झाड आपण नष्ट केलं तर भविष्यात आपणही नष्ट होणार आहोत आणि म्हणून या जंगलाचं संरक्षण करणं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि या कामी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाचं महत्वाचं काम आहे, त्यांची महत्वाची भूमिका आहे. ते जी ओसाड जागा आहे, डोंगराळ भाग आहे, पडीत जागा आहे, अशा जागांमध्ये दरवर्षी लाखो रोप सामाजिक वनीकरण विभागाच्या मार्फत लावत असतात, त्यांचं जतन करतात, संवर्धन करतात आणि म्हणून सामाजिक वनीकरण विभागाने असं ठरवलं काही वर्षांपूर्वी की विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग घ्यावा, काम चांगलं होईल. विद्यार्थ्यांना लहानपणापासून वनाबद्दल आवड निर्माण व्हावी. जर मुलांच्या मनामध्ये जागृती निर्माण झाली तर भविष्यामध्ये आपल्याला पर्यावरणाचं जे संकट येणार आहे ते कधीच येणार नाही आणि म्हणून काही शाळांसाठी सामाजिक वनीकरण विभागामार्फत आणि महाराष्ट्र शासनाच्या मदतीने हरित सेनेची स्थापना झालेली आहे. आपली शाळा सुद्धा या कार्यक्रमात सहभागी आहे, आपल्या शाळेत सुद्धा हरित सेना आहे. या हरित सेनेच्या अंतर्गत मुलांनी रोपांची लागवड करावी, रोपांना पाणी घालावं, त्यांचं संरक्षण करावं, जाळ्या लावण्याच्या पद्धती त्यांनी जाणून घ्याव्यात, वेळोवेळी त्या झाडाची देखरेख करणं, झाडं किंवा रोपं मुलांनी दत्तक घेणं, लहान मुलाला जसं आपण सांभाळतो तसं त्यांनी सांभाळावं, या सर्व गोष्टी तुमच्याकडून घडून आणाव्यात. या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाकडून हरित सेनेची स्थापना करण्यात आलेली आहे. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याकडे सामाजिक वनीकरणाचे विविध अधिकारी आणि कर्मचारी आलेले आहेत, काही रोपांची लागवडही ते आज करणार आहेत. सामाजिक वनीकरणाच्या वतीने हा जागतिक वन दिन साजरा करण्याचा छानसा प्रयत्न आहे. या कार्यक्रमाला आपल्या वनवासी विद्यालय व एस सी चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने या सामाजिक वनीकरणाला शुभेच्छा देऊया आणि त्यांच्या या कार्यक्रमामध्ये आपणही वेळोवेळी सहभागी होण्याचा प्रयत्न करूया. पुन्हा एकदा सामाजिक वनीकरणातून आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करून मी इथे थांबतो.